जय हिंद मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो एका टी व्ही चॅनलवर हे जे महाराष्ट्रातले जे आमदार पळून गेलेले आहेत गुवाहाटीला त्यातल्या एकाला एका होस्टने चॅनलच्या होस्टने चा प्रश्न विचारला की तुमचा खर्च कोण करतं आहे तर तो नेता चिडला तिकडून तर या संदर्भात मला काय वाटतं याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे तुम्ही माझे मुद्दे जर पटले तर इतरांना देखील शेअर करा म्हणजे लोकांना कळू द्यात काय चाललेलं आहे तर मित्र हो रॅडिसन ब्लू हे गुवाहाटीचं हॉटेल आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहे गुवाहाटीला मी पण गेलेलो आहे आणि तो जो परिसर आहे नॉर्थ इस्टचा हा खूप नॅचरल नॅचरल तिथे ब्युटी जरी असली तरी जेव्हा पावसाचा प्रकोप होतो तेव्हा आसाममध्ये या ज्या सगळ्या नद्या आहेत याच्यामुळे पूरपरिस्थिती होते आणि आता तिथे सध्या प्रचंड पूरपरिस्थिती आहे लोकांना अक्षरशः प्रेताची विल्हेवाट लावायला जागा नाही आहे तर ते प्रेता अशी पाण्यावर तरंगतायत इकडे तिकडे वाहतायत आणि अशा परिस्थितीमध्ये आपले आमदार लोक गेलेले आहेत आणि त्या रॅडिसन ब्लूच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिथे पैशांचा पूर वाहत आहेत यांच्यासाठी वाह वाहला जातो आहे पैशांचा पूर तर हे पैसे कोणाचे आहेत त्याच्या आधी आपण असे अजून काही पूर आपल्या देशामध्ये वाहिले कोरोना काळात आपण बघितलं की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे शव नदीवर वाहिले नदीच्या पुरात वाहिले आणि इतरत्र देखील स्मशानभूमीवर वेटिंग होती म्हणजे शवांचा अक्षरशः पूर आलेला होता की काय अशी परिस्थिती होती ब्लॅक मनीचा पूर बाहेर येईल ब्लॅक मनी बाहेर येईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर देशाचा फायदा होईल असं आपल्याला सांगून नोटबंदी केली गेली होती एका रात्रीतनं आणि मात्र त्या ब्लॅक नोटबंदीमध्ये आपण काय पाहिलं तर सामान्य नागरिकांचा पूर रस्त्यावर बँकांसमोर उभा राहिला होता असंच लॉकडाऊनमध्ये झालं होतं गरीब जे मजूर आहेत कामकरी आहेत यांचा महापूर आपण रस्त्यावर पाहिला त्यातले बरेच लोक मेले परंतु या सरकारला त्याचं कुठलंही सोयर सुतक नव्हतं त्यांनी काही त्यांची सोय केली नाही त्यांच्यासाठी ट्रेन्स चालू केल्या नाहीत वेळेत किंवा बसेस चालू केल्या नाहीत त्यांची खायची प्यायची सोय केली नाही लोकच एकमेकाला मदत करत होते रस्त्यावर लोक फूड वगैरे देत होते आणि असंच आपण पाहतो जेव्हा लोक संकटामध्ये असतात त्यांना मदतीची गरज असते त्यावेळेला सरकार काहीच करत नाही आणि मग इलेक्शन आलं की वेगवेगळ्या योजनांचा पूर महापूर वाहतो पैसा त्याच्यामध्ये व्हायला जातो आणि आता आसामच्या पूरमध्ये हे आपले आमदार लोक तिथे गेलेले आहेत यांच्यासाठी मसाज सोना वगैरे अशा सगळ्या प्रकारच्या फाय स्टार लक्झरी सेवा तिथे पुरवल्या जात आहेत दे आर ऑन नाईट नाईस ब्रेक आणि त्यामध्ये बाहेर लोकांचे हाल चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये लोकांचे हाल चाललेले आहेत शेतकरी कामकरी तरुण हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांच्या शेतीचे महत्त्वाचे दिवस आहेत आणि आमदार महोदय तिथे उपस्थित नाहीत अशा परिस्थितीमध्ये हा जो एवढा खर्च आहे सुरतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार तिथे नेणं चार्टर्ड फ्लाईट्सने एकेका आमदाराला तिकडे नेलं जातं तिकडून एखाद्याला अर्जन्सी आली तर त्याला परत आणलं जातं आहे हे खूप महागडं प्रकरण आहे मित्रांनो एका चार्टर्ड फ्लाईटने एका देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास करणे हे खूप महाग काम आहे हे श्रीमंत इंडस्ट्रियलिस्ट मोठे मोठे फिल्म स्टार हे लोक देखील करताना विचार करतात आणि या आपल्या आमदार लोकांना जे जनतेचे प्रतिनिधी आहेत यांचं शिक्षण तरी काय आहे बऱ्यातले बरेचसे ते स्वतः म्हणतात की मी रिक्षावाला होतो मी टपरीवाला होतो काही लोक असे अगदी मोजकंच एज्युकेशन घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि त्यांचं त्यांना पक्षाची साथ मिळाली किंवा त्यांच्यामध्ये काय नेतृत्व गुण होतं या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना उचललं आणि लोकांनी विश्वासाने यांना निवडून दिलेलं आहे आणि मग हा जो पैसा वाहतोय तिथे पैशांचा जो महापूर आहे हा कोणाचा आहे कुठून पैसा येतोय हा मित्रांनो विचार करा राजकारणामध्ये हा जो पैसा येतो हा अत्यंत वाम मार्गाने आलेला पैसा असतो मोस्ट ऑफ इट कारण राजकारणामध्ये शुद्ध मार्गाने निधी कसा मिळवला जातो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे मी स्वतः लोकांकडे दान मागून इलेक्शन लढवलेलं आहे आणि ते किती अवघड असतं लोक शंभर शंभर दोन दोनशे रुपये द्यायला सुद्धा किती जो कष्टकरी असतो व्यक्ती असतो जो स्वतःच्या मेहनतीचा पैसा कमवतो त्याला अडचण वाटते मोठे डॉक्टर नामांकित डॉक्टर त्यांना आपलं तत्वपट पट पटतं आपली चळवळ पटते तरी देखील पाच हजार दहा हजार रुपये काढताना एवढा जीवावर येऊन अगदी विचार करून आपल्याला डोनेट करतात परंतु अशी बहुतेक मंडळी जी आहे की हे राजकीय पॉलिटिकल मुवमेंट्सला पार्ट्यांना नेत्यांना जे मोठ्या प्रमाणावर डोनेशन करतात यांचा पैसा कुठून आलेला असतो हा पैसा इलेक्ट्रल बॉन्ड्समध्ये कसा जातो आणि मग नवीन आता मोदी सरकारने कायदा आणला आहे की या बॉन्ड्सचं कुठलंही ऑडिटिंग इन्फॉर्मेशन कोणाला मिळणार नाही हे सगळं चिडिच्छुप गुप्त राहील आणि सगळ्यात जास्त फंड्स कोणाला मिळत आहेत तर या मोठ्या पक्षांना मिळत आहेत भाजपासारख्या पक्षांना आणि हा पैसा कुठला आहे तर हा आपल्या बँका लुटून जाणारे जे लोक आहेत ज्यांचे कर्ज माफ केले जातात राईट ऑफ केले जातात जे परदेशात निघून जातात आपल्या रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड काढून ज्या वेगवेगळ्या पद्धतीने हा गैरवापर त्याचा केला जातो आपले संसाधनं आपल्या खाणी विकल्या जातात आपली बंदरं पोर्ट पोर्ट्स विकले जातात एअरपोर्ट्स आपल्या सरकारी मालमत्ता विकल्या जातात जाता, वेगवेगळ्या लोकांना मोदीजींच्या मित्रांना यातून जो पैसा उभा राहतो याच्यामध्ये मोठे डिलिंग होतं केंद्र सरकार आजकाल कोर् कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या केसेस हारतं आहे या इंडस्ट्रीलिस्टच्या विरोधात तर याच्यामध्ये मोठं डिलिंग होतं मित्रांनो आणि मग हा सगळा डिलिंगचा पैसा काळा पैसा की जो मोदीजी आपल्याला बाहेरच्या देशातून आणून देणार होते हा प्रत्यक्षात बाहेर जातो आणि हा तिथे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नुसत्या नावावर कागदोपत्री कंपन्यांमध्ये अडकवला जातो हवालाच्या मार्फत इकडे ट्रान्सफर केला जातो किंवा त्या कंपन्यांच्या मार्फत इकडे इन्व्हेस्ट केला जातो हा सगळा ब्लॅक मनी व्हाईट करण्याच्या या पद्धती आहेत आणि आता आसाममध्ये गेलेल्या आमदारांच्या बाबतीत शिवसेनेच्याच जे आमदार पळून गेलेले नाही आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की मला शंभर कोटी पन्नास कोटीची ऑफर होती पण मी म्हणलो की शंभर कोटी दिलं तरी मी फुटणार नाही आता याच्यावरून असं दिसतं आहे की काही लोकांना पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी या डीलमध्ये दिले गेलेले आहेत एक बातमी मी वाचली की त्यामध्ये तीन हजार कोटीचं हे सगळं प्रकरण प्लान केलं गेलेलं आहे आणि हा सगळा पैसा हवालामार्गे दिला जाणार आहे दिला गेलेला आहे अगदी आमदाराच्या विरोधात कार्यकर्त्यांनी बंड करू नये म्हणून कार्यकर्त्यांना पण पैसे पोचल्याच्या काही ठिकाणी बातम्या किंवा सोशल मीडियावरून पोस्ट येत आहेत तर हा सगळा पैसा कुठला आहे तर हा आपल्या नैसर्गिक जी संपत्ती आहे आपल्या खाणी आहेत आपली बंदरं आहेत आपल्या सरकारी कंपन्या आहेत याची जी लूट करून जो ब्लॅकमध्ये मिळालेला पैसा असतो हा पैसा असतो हा बाहेरच्या देशात स्विस बँक किंवा इतर ठिकाणी जो ब्लॅकने पाठवलेला असतो तो कंपन्या ज्या डमी कंपन्या तयार करून आणलेला पैसा असतो किंवा हवाला मार्गाने दिलेला पैसा असतो आपल्या सरकारी योजना खाल्लेला पैसा असतो आपल्या बँकांवर डल्ला मारून जे लोक पळून जातात ज्यांचे कर्ज राईट ऑफ केले जातात या लोकांनी दिलेला पैसा असतो याला हिशोब नाही हा पी एम केअर फंडसारखा आहे मोदीजींचं जे पी एम केअर फंड आहे पी एम केअर फंड जो पी एम केअर्स फंड म्हणतात त्याला याला तुम्हाला ना ऑडिट त्याचं मागता येतं आपल्याला ना त्याचा माहितीच्या आधी रा कालाखाली हिशोब घेता येतो ना इलेक्ट्रल बॉन्ड्सचा इलेक्शन कमिशनला बघण्याचा अधिकार आहे ना सामान्य जनतेला बघण्याचा अधिकार आहे इट इज लाईक अ प्रायव्हेट ब्लॅक फंड आणि हा सगळा आपला पैसा आपण ज्याचे अधिकारी आहोत आपल्या योजनांसाठी जो वापरला गेला पाहिजे आपण ज्याच्यासाठी टॅक्स भरतो मग तुम्ही इन्कम टॅक्स भरा जी एस टी भरा किंवा कुठलंही तुम्ही मोबाईल फोनचं सिम कार्ड घेतलं तरी त्यातून आपण याला टॅक्स देत असतो अर्धा किलो साखर आणली तरी त्या दुकानदारामार्फत आपण याला टॅक्स देत असतो त्या कंपनीमार्फत आपला पैसा हा घेत असतो तुम्ही दारू प्यालात तरी तुम्ही जी एस टी भरता टॅक्स भरता त्यामुळे एखाद्याचा असा गैरसमज असेल की मी तर ता टॅक्स भरत नाही पण सामान्य माणूस जेवढा टॅक्स भरतो तेवढा टॅक्स हे मोठे कंपनीवालेसुद्धा भरत नाहीत आपण सगळे मिळून हा वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स सरकारच्या तिजोरीत भरत असतो ही आपली तिजोरी असते आणि जो ब्लॅक मनी लुटला जातो जा हा देखील आपलाच हक्काचा पैसा असतो आपल्या जंगल जमिनी आणि आपल्या सरकारी कंपन्या विकून हा पैसा जमा केलेला असतो आणि हा वेगवेगळ्या मार्गांनी हा राजकारण्यांच्या खिशात जातो त्यांच्या पार्टी फंडात जातो आणि हवाला मार्गे हा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजला आमदार फोडायला त्यांच्या फायव्ह स्टार हॉटेल्समध्ये त्यांची अय्याशी पूर्ण करण्यासाठी हा असा पुरवला जातो तर मित्र हो हा जो गुवाहाटीचा जो तमाशा चाललेला आहे हा चा तुमच्या आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून चाललेला आहे तुमच्या आणि माझ्या बापांच्या पूर्वजांच्या आपल्या प्रॉपर्टीज विकून ज्यात त्यात जे ब्लॅक धंदे चाललेले आहेत त्यातून उभा केलेला हा पैसा आहे की जो बाहेर नेला जातो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत तिथे त्याची गुंतवणूक केली जाते आणि मग तो व्हाईट करून भारतात आणला जातो किंवा हवालामार्फत या लोकांना तो दिला जातो आमच्या पैशामध्ये हा तमाशा सुरू आहे गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लूमध्ये लोकांनी जागा झालं पाहिजे आणि याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपले हे जो गेले है, जे लोक पळून गेलेले आहेत यांना जा विचारला पाहिजे आणि तिथे न थांबता राजकारणातलं हे जे फंडिंग आहे ही जी चालते मोर्चे नेले जातात राजकीय सभा भरवल्या जातात मोठ्या मोठ्या रॅलीज मोदीजी करतात किंवा कुठलेही नेते करतात मग ते कोणी असोत अगदी केजरीवाल असोत गांधी असोत शरद पवार असोत या सगळ्याबद्दल आपण स्वतःला विचारलं पाहिजे की हा पैसा आला कुठून येतो कुठून कारण आपल्या घरामध्ये आपण जर असं डोनेशन द्यायचं म्हणलं कुठे तर आपल्याला शंभर दोनशे रुपये द्यायला सुद्धा विचार करावा लागतो की हे खरंच हे पैसे नीट वापरले जातील का आणि या लोकांना एवढे कोट्यावधी हो अब्जावधी हो पैसे मिळतात कसे तर हे आपले चोरलेले असतात सगळ्यांचे मिळून जी आपली संपत्ती आहे देशाची यातून ही लूट सुरू आहे आपल्या पैशांवर हा सगळा राजकीय तमाशा सुरू आहे हा मुद्दा तुम्हाला पटत असेल तर इतरांना देखील शेअर करा जय हिंद मित्रांनो